रिझर्व्ह बँकेनं निफ्ट आणि आरटीजीएस व्यवहारांवरील शुल्क रद्द केल्यानंतर देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं या सेवांवरील शुल्क रद्द केलेलं आहे. बँकेनं दिलेल्या जाहिरातीनुसार 1 जुलै 2019 पासून योनो ॲप, इंटरनेट बँकिंग तसेच मोबाईल बँकिंगद्वारे केलेल्या निफ्ट आणि आरटीजीएस व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. यानंतर बँक 1 ऑगस्ट 2019 पासून IMPS सेवेसाठी आकारण्यात येणारं शुल्कही रद्द करणार आहे. केंद्र सरकारचं डिजिटल अर्थव्यवस्थेचं स्वप्न साकार करण्यासाठी SBI हे पाऊल उचललेलं असल्याचं सांगितलंय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.